नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपल्या या सर्वांच्या चॅनलमध्ये दररोज एवढी वाढती संख्या आणि शेतकरी मित्रांचा या चॅनलबरोबरचा प्रतिसाद खरोखर खूप चांगला आहे आणि विशेष करून या चॅनलवरती काम करणं किंवा करताने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम आपल्या शेतकरी मंडळीसाठी केलं जाणार आहे आणि शेतीविषयी प्रत्येक गोष्ट आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या खिशात असणार. आता लाखोच्या संख्येमध्ये जवळपास लोकांनी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवला आहे. खरोखर आपला चॅनल, आपल्या सर्वांचा चॅनल आणि एक शेतीचा उन्नत मार्ग तर निश्चित स्वरूपात चांगल्यात चांगलं काम या चॅनलद्वारे केलं जाणार आहे आणि म्हणूनसाठी जर कोणी हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करून आपल्या जवळ ठेवा. भविष्यात कधी पण कुठल्या गोष्टीची गरज पडली तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्या त्या गोष्टींसाठी ते कामं पडेल आणि म्हणूनसाठी सबस्क्राईब करून जर ठेवला तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा होईल. मित्रांनो, आजचा प्रामुख्याने विषय आहे खरीप हंगामातला किंवा या राजमा पिकाची लागवड कशी करायची. आता या राजम्याची पेरणी साधारणपणे मित्रांनो खरीप हंगामात केली जाते आणि विशेष करून मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीच म्हणजे मागणी या राजम्याला आहे. विशेष करून जसं मूग, चवळी, हरभरा, वाटाणा त्याच पट्टीत राजम्याचाही खपाच मार्केटमध्ये होतो. आता विशेष करून याचे वानं प्रसारित होताना खूप सारा दीर्घ वेळ लागलेला आहे. अशी काही वानं नाही पण चला, संशोधन चांगल्या पद्धतीने आहे आणि आता लेटेस्ट म्हणजे जवळपास माझ्या हिशोबाने 2-3 वर्षापूर्वी फुले राजमा म्हणून जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी त्यांनी विकसित केलेलं वान तर खूप चांगलं आहे. मित्रांनो, ज्यावेळेस या पिकाची आपल्याला पेरणी करायची किंवा लागवड करायची आहे तर प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये त्या जमिनीत खत वगैरे टाकून चांगली मशागत करून जमीन सपाट करणं खूप गरजेचं आहे. विशेष करून हे पीक करताना जे भी काही कडधान्य असतील जवळपास तर जमीन मध्यम ते भारी चांगल्या पद्धतीत चालते. जमीन ही पाण्याचा निचरा करणारी असावी आणि विशेष करून पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन शक्यतो या पिकांना साथ देत नाही. म्हणूनसाठी या पिकाची लागवड अशा जमिनीत शक्यतो करू नये. मित्रांनो, आता या राजमा पिकाचा हंगाम हा खरीप हंगामात सुरू होतो. साधारणपणे 15 जून ते 15 जुलैपर्यंत जर याची पेरणी केली तर योग्य ठरते आणि पुढे चालून उत्पन्न चांगलं देत. आता हे राजमा चवळीसारखंच अर्ली पीक आहे म्हणजे साधारणपणे 3 महिन्यात निघून येतं, कमी दिवसातलं पीक आहे आणि म्हणूनसाठी या पिकाकडे लक्ष ठेवणं खूप प्रामुख्याने किंवा कमी दिवसाची पिकं असल्यामुळे याची वाढ झपाट्याने होती आणि याच्यावर लक्ष खूप बारकाईने ठेवावं लागतं की जेणेकरून याच्या उत्पन्नात कुठल्या प्रकारची घट येऊ नये. आता मित्रांनो, प्रामुख्याने जेव्हा आपण या राजम्याची लागवड करणार आहोत, पेरणी करणार आहोत, तर खरीप हंगामात पावसाचा अंदाज, समजा पेरणी योग्य जर पाऊस झाला तर वापसा येताच जर याची पेरणी केली तर फायदेशीर ठरते. आता विशेष करून याचं बियाणं मित्रांनो साधारणपणे 1 एकरी 50 किलो लागतं. मागे पुढे थोडासा 2-5 किलोचा फरक पडू शकेल पण किमान 50 किलो बियाणं लागतं. पण ज्यावेळेस आपण या बियाण्याची पेरणी करणार आहोत मित्रांनो, त्यावेळेस याच्यावरती बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक बियाण्यावरती बीज प्रक्रिया हा पहिला उद्देश हा शेतकऱ्याचा असला पाहिजे. आता याची बियाण्याची संख्या म्हणजे किलोमध्ये जास्त लागते, 50 किलो बियाणं लागतं. म्हणूनसाठी याला जर बियावर प्रक्रिया करणार असाल किंवा करावीच लागेल म्हणूनसाठी याला किमान 750 ते 800 ग्रॅम रायझोबियम, 1 किलो गुळ. आता 1 किलो गुळ जर तुम्ही पाण्यात ठेवला तर तो विरघळत नाही
म्हणूनसाठी त्याला गरम पाण्यामध्ये विरघळून घेऊन जर त्याला आपण त्या 1 किलो गुळाच्या पाण्याला थंड केलं, 750 ते 800 ग्रॅम रायझोबियम त्यामध्ये टाकलं आणि या 50 किलोच्या बियाण्याला जर ते आपण व्यवस्थितपणे चोळलं तर पेरणी केल्यानंतर जो उगवणीच्या वेळेस या रोपामध्ये म्हणा या झाडामध्ये म्हणा ज्यावेळेस मर रोगीचं प्रमाण येतं तर त्या बीज प्रक्रिया केल्यामुळं तो मर रोग आपल्याला टाळता येतो. आणि विशेष करून याच्या हायतीच्या काळामध्ये जो हवेतील नायट्रोजन आहे, जो हवेतील नत्रचं प्रमाण आहे, ते ह्या पिकामध्ये स्थिर करण्याचं या झाडामध्ये ती क्षमता निर्माण होते आणि म्हणूनसाठी बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं होतं. आता मित्र, याचं लागवडीचं जे पेरणीचं अंतर आहे ते साधारणपणे बघा आपण 1 फूट बाय 1/2 फूट ठेवलं पाहिजे. म्हणजे 2 वळीतलं अंतर 1 फूट ठेवायचं आहे आणि 2 रॉपातलं अंतर हे 1/2 फूट राहील अशा हिशोबाने याची पेरणी. आता पेरणी झाल्यानंतर मित्र किमान 20 ते 25 दिवसामध्ये याला खुरपण करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आपण खुरपण करतो त्यावेळेस एकदा नत्र देणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनसाठी बीज प्रक्रिया केल्यानंतर ज्यावेळेस आपण याची पेरणी करणार आहोत तर डबल चाड्याच्या पाभरीने जर पेरणी केली मित्र हो, तर आपल्याला खतही त्या चाड्याद्वारे डायरेक्ट या पिकाच्या याच्या जवळपास टाकता येतं आणि ज्यावेळेस या पिकांची वाढ होते तर त्या खताचा पुरेपूर वापर पेरणी केल्यामुळे या पिकांना होतो. तर याला फारसं काही रासायनिक खत लागत नाही. किमान साधारणपणे 1 गोणी DAP जरी आपण त्यावेळेस पेरणीच्या वेळेस पेरला आणि 20 ते 25 दिवसाचं पीक झाल्यानंतर जर खुरपून कोळपणीच्या वेळेस साधारणपणे 1 गोणी युरिया जर आपण टाकली तर हे पीक पूर्णपणे त्याचा कालखंडच पूर्ण होऊन जातो आणि पीक आपल्या घरात येऊन जातो. आता मित्र, याच्या वाणाच्या बाबतीत बोलायला गेलं तर साधारणपणे HPR 35 म्हणजे HPR 35 वरून आणि फुले राजमा. तर आता 2 वाणामध्ये जर निगोशिएशन केलं तर HPR 35 आणि फुले राजमामध्ये जवळपास 2 क्विंटलचा फरक पडतो. जर HPR 35 8 पोते जर होणार असेल किंवा 10 पोते होणार असेल तर फुले राजमा निश्चितपणे 10 किंवा 12 पोते. आणि म्हणूनसाठी ही लेटेस्ट व्हरायटी आहे जी आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी साधारणपणे 2-3 वर्षापूर्वी ही फुले राजमा म्हणून ही व्हरायटी विकसित केली. मित्र, फुलेमध्ये खूप चांगलं काम चालतं. विशेष करून विद्यापीठाच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या बेसिसवर महाराष्ट्राच्या जमिनीला महाराष्ट्राच्या वातावरणाला काय सूट होतं अशा पद्धतीचे वाणं विकसित केली जातं. आणि विशेष करून बा प्रयोगांती म्हणा, संशोधन करून म्हणा, पण बा पिकातलं उत्पादन कसं वाढवलं जाईल यावर प्रामुख्याने खर्च कमी करून भर दिला. आणि म्हणूनसाठी बा कमीत कमी विद्यापीठांच्या ज्या व्हरायटीज आहेत त्या जर आपण वापरल्यात तर चांगल्यात चांगल्या पद्धतीचा फायदा हा शेतकऱ्यांचा होईल. मित्र, आता खरीप हंगाम राहतो. पावसाचा अंदाज पाहून किमान 10 ते 12 दिवसाला याला पाणी देणं गरजेचं आहे कारण कमी कालावधीचं पीक आहे. आणि विशेष करून जर आपण पाण्याचं नियोजन जर व्यवस्थित ठेवलं, खतांचं नियोजन व्यवस्थित ठेवलं तर चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला मिळेल. आता प्रामुख्याने मित्र, हे जे राजम्याचं पीक आहे ते याच्यावर प्रामुख्याने जे रोग पडतात तर जसं मावा झाला, तुडतुडे झाले, भुंगेरे झाले, अळी झाली. प्रामुख्याने जर आपण कुठलेही भाजीपाल्याचे कडधान्याचे पिकं करणार असलो तर त्यावेळेस आपलं फवारणीचं शेड्यूल हे वेळापत्रकाप्रमाणे नियोजित असायला. आता पुराण काळात ज्यावेळेस एज्युकेशन तेवढंसं डेव्हलप नव्हतं, टेक्नॉलॉजी तेवढी डेव्हलप नव्हती, त्यावेळेस या पिकांच्या फवारणीचं शेड्यूल हे आमोश्या पौर्णिमा अशा पद्धतीने धरलं जायचं किंवा केलं जायचं की बा त्यावेळेस किडीचा प्रादुर्भाव अशा पद्धतीने होतो आणि म्हणूनसाठी बा त्याच्या आधीच त्या पद्धतीचं उपाययोजना त्या पिकावरती केल्या जायच्या. पण आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आणि विशेष करून पहिल्या इतकं स्टेबल वातावरण आज राहिलेलं नाही.
आणि म्हणूनसाठी पुराण पद्धतीचं शेड्यूल वापरणं आज आपल्याला तितकंसं योग्य ठरणार नाही, परिणाम निश्चित देतो. कारण आजही जे संशोधन आहे, आजही जे काही चाललेलं आहे, पुराण गोष्टींचा आधार घेऊनच या गोष्टी केल्या जात आहेत. पण तरीसुद्धा आपण जर फवारणींचं शेड्यूल जर 10 ते 12 दिवसांनी जर आपल्या हिशोबाने ठेवलं आणि साधारणपणे फळभाज्या असतील, कडधान्य असतील, तर नियमितपणे 10 ते 12 दिवसाला 5% लिंबोळी अर्काचा जर वापर केला तर पीक निश्चित स्वरूपात निरोगी राहतं आणि बऱ्याचशा रोगापासून मुक्त राहतं. पण एवढं करून जर समजा मावा आला, तुडतुडे आले, भुंगेरे आले, आळी आली, तर मग कुठल्या एका कीटकनाशकाचा जर वापर आपण केला, जर डायमिथ्रेट असेल, मिलिथॉन असेल, ट्रायझोफॉस असेल, क्लोरोपायरिफॉस, सायपरमिथ्रिन असेल, निओन असेल, तर चांगल्या पद्धतीचा आळ्यांचा, भुंगेऱ्यांचा, माव्यांचा प्रादुर्भाव आपल्याला साधारणपणे टाळता येतो. आणि याची जी मात्रा घ्यायची, साधारणपणे लिटरला 2 ml जवळपास ठराविक मात्रा ह्या कीटकनाशकांची असते. त्यानंतर जर यादा कदाचित भुरी आली तर त्यावेळेस बेनोमिल 15 ग्रॅम घेऊन जरी फवारलं तर चांगल्या पद्धतीचं नियंत्रण मिळवता येतं. करपा केवडा वगैरे आला तर साधारणपणे 1 लिटरला 2 ग्रॅम झायनेप, म्हणजे 15 लिटरच्या पंपाला 30 ग्रॅम झायनेप वगैरे टाकून जर आपण फवारलं तर व्यवस्थितपणे त्याचाही निकाल आपल्याला मिळतो. पण ह्या फवारणींचं जे शेड्यूल आहे मित्र, हे जर एकात्मिक आपण जर 10 ते 12-15 दिवसाच्या अंतराने जरी ठेवलं तर सगळ्या बाबी आपल्याला त्या पिकाला एका फवारणीच्या माध्यमात, तिन्ही घटकांच्या माध्यमात पुरवता येतात. आणि म्हणूनसाठी फवारणीचं शेड्यूल आखताना एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक सूक्ष्म अन्नद्रव्य घटक म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट. आता मायक्रोन्यूट्रिएंटच्या बाबतीत बोलायला गेलं मित्र, तर जमिनीचं माती परीक्षण होणं खूप गरजेचं आहे. आपण NPK चं प्रमाण तर लमसम ठरवून देऊ शकतो, पण मायक्रोन्यूट्रिएंटच्या बाबतीत जमिनीचं वा माती परीक्षण करून जर आपण त्या पद्धतीने ओमिशन करून घेतलं आणि त्या पद्धतीने जर आपण मायक्रोन्यूट्रिएंटचे डोसेस देत गेलो तर निश्चितपणे उत्पन्नात वाढ. आता मित्र, प्रामुख्याने जर राजम्याच्या बाबतीत विचार केला तर जसं मी सांगितलं HPR 35 साधारणपणे एकरी उत्पादन 8 ते 10 क्विंटलपर्यंत जातं. आणि त्याच तुलनेत जर आपण फुले राजम्याचा विचार केला तर निश्चित स्वरूपात ते उत्पादन 10 ते 12 क्विंटल जातं. पण ह्या निगोशिएशनमध्ये जर 2 क्विंटलची आपली वाढ होते तर आपण फुले राजमा करायला हरकत नाही. विशेष करून आपला बऱ्याचशा प्रमाणातला खर्च या 2 क्विंटलमधून वसूल होऊन येतो. आता राजम्याला किती भाव पडले ते साधारणपणे 48 ते 5000 रुपयापर्यंतचा भाव मिळतो. 10 पोती किंवा 12 पोती झालं तर 60 हजाराचं उत्पन्न, 50 ते 60 हजाराचं उत्पन्न जवळपास आपल्याला. आता शेती हा कर्तृत्वाचा भाग आहे मित्र, हा काय बोलण्याचा आणि थेरॉटिकल करण्याचा भाग नाही. हा प्रत्यक्षात फीडवर नेमका काय अनुभव येतो आणि आपल्याला कशा अनुषंगाने त्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, तर हा प्रॅक्टिकल शेतकरी व त्या निदर्शनातून या सगळ्या गोष्टीवरती मात करून तिथपर्यंत ॲव्हरेज गाठू शकतो. पण कमी दिवसाची पिकं असल्यामुळे याच्यावर प्रामुख्याने लक्ष ठेवणं खूप गरजेचं पडतं आणि म्हणूनसाठी ही पिकं तणबिरहित ठेवणं खूप गरजेचं असतं. कारण जर तण राहिलं तर रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि निश्चितपणे त्याच्या उत्पन्नावर घट आपल्याला दिसू. तर मित्रांनो, हे अर्ली व्हरायटीज आहेत, कमी कालखंडामध्ये पटकन उत्पन्न देणाऱ्या व्हरायटीज आहेत. आणि जर आता कदाचित खरीप हंगामात पाऊस लांबत असेल तर या पद्धतीचे लागवडींचा विचार आपल्या डोक्यात ठेवणं खूप गरजेचं असणार आहे. कारण पुढची पिकं आपल्याला त्या अनुषंगाने त्या वेळेत करणं खूप गरजेचं ठरणार आहे. कारण यावर्षी बी पाण्याची तुतार भासण्याची शक्यता आहे. भगवंताच्या कृपेने तसं होऊ नये, खूप चांगला पाऊस व्हावा आणि समस्त शेतकरी बांधव भारतातला हा पावसाच्या माध्यमातून आणि उन्नतीच्या माध्यमातून सदर. मित्रांनो, जर हा राजमा लागवडीचा किंवा पेरणीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा. आणि मित्रांनो, नवीन एक संशोधनालय पाण्याच्या माध्यमात आहे, येणाऱ्या 2-3 दिवसाच्या व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने तुमच्यासाठी ते प्रसारित करण्यात येईल. आता त्याच्यावरही अभ्यास चालू आहे, पण आता त्यातला निकाल कशा स्वरूपात येईल तर तो प्रयोगांतीच दाखवला जाईल. तर मित्रांनो, जर निश्चितपणे हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा.